शिर्डीतील जनतेला कसं काय बरं आहे ना असं मराठीतून विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजिबातच बरं नाही असं सांगण्याचं धाडस फक्त महाराष्ट्रातील जनताच करेल. जनतेकडून खोटं वधवून घेणारी जाहिरातबाजी करणाऱ्यांचे बुरखे फाडून वास्तव लोकांसमोर आणायचं काम शिवसेनेच्या गटनेत्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी करावं. तुम्ही आमच्या लोकसभा मतदारसंघात घुसखोरी करणार असाल तर आम्ही कशाला स्वस्त बसू. राम मंदिर उभारणी, 370 कलम हटवणं आणि समान नागरी कायदा आणणं ही आश्वासनं देखील चुनावी जुमला होती हे भाजप जाहीर करावं. खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवणं हा देशद्रोह आहे अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी लोकसभा निवडणुकीचं एक प्रकारे रणशिंग फुंकलं. शिर्डी येथूनच लोकसभेची उमेदवारी पुन्हा खासदार सदाशिव लोखंडे यांनाच मिळेल असं जाहीर केलं. पर्यावरण मंत्री रामदास कदम, मिलिंद नार्वेकर, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी नगराध्यक्षा अनिता जगताप, विधानसभा संघटक कमलाकर कोते, राहत्याचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, विजय काळे, नाना बावके, संजय शिंदे, सचिन कोते, विजय जगताप आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ठाकरे यावेळी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटी जाहिरातबाजी करून दिशाभूल करतात. त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, उज्ज्वला गॅस, घरकुलं याबाबत फसवे दावे केले जातात. मराठा आणि धनगर आरक्षणाला आपला पाठिंबा आहे. खासदार लोखंडे शेतकऱ्यांबरोबर उपोषणास बसतात. ते कधीही व्यक्तिगत काम घेऊन माझ्याकडे आले नाहीत. त्यांना पुन्हा दिल्लीमध्ये पाठवायचं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास नाही अशी टीका केली. कारण नाहीतर उपयोग काही नाही. आज मी आलो, काल परवाकडे दुसरे येऊन गेले होते. आशीर्वाद मागतायत 2019 साली, पण आम्हीच आता दिले ना तुम्हाला, त्याच्यात तुम्ही काय केलेलं आहे? पुन्हा 2019 नाही, 2019 नंतर 50 वर्ष आम्ही. घ्या ना आशीर्वाद, घ्या. साईबाबा आहेत, दयाळू आहेत, सगळ्यांनाच आशीर्वाद देतात. मला नाही वाटत कोणी साईबाबांच्या दारी जो आला तो रिकाम्या हाताने परत गेला असं कधीच घडलेलं नाही आणि कधीच घडणार नाही. पण साईबाबा सुद्धा हेच म्हणत असतील की अरे मी, तू आशीर्वाद मागितला, मी दिला आशीर्वाद. कोणाच्याही ध्यानीमनी असेल नसेल, स्वप्नात असेल नसेल, असं पद मी तुला दिलं, पण त्या पदाचा उपयोग तू माझ्या गोरगरिबांसाठी काय केला? त्यांना काय दिलंस? म्हणजे त्यांच्या ज्या काही चमत्काराच्या घटना गोष्टी आपण ऐकतो आहोत की असं म्हटलं जातं की त्यावेळेला गरिबांच्या घरी तेल नव्हतं तर साईबाबांनी पाण्याने दिवे पेटवले होते. आहे ना ही एक आहे आता आख्यायिका म्हणायची, सत्य घटना म्हणायची. आज महाराष्ट्रामध्ये पाण्याची टंचाई आहे, तेल कुठून आणणार? सगळीकडे दुष्काळ 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 दिसतोय. मला आता खासदार पण म्हणाले की शिर्डीमध्ये लवकरात लवकर दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. पण हे कोणी कोणाकडे मागणं मांडायचं? आज आहोत ना आम्ही सत्तेमध्ये आहोत. तुम्ही म्हणाल आहोत तुम्हीच सत्तेमध्ये आहात. आहोत, खासदार आमच्या सत्तेमध्ये आहे. कारण त्याही वेळेला आम्ही खांद्याला खांदा लावून लोकसभेचा प्रचार केलाच होता. मी सुद्धा इथे आलो होतो. यांना पंतप्रधान पदावरती बसो म्हणून मीच मागणं मागितलं होतं तुमच्याकडे. तुम्ही ऐकलं, तुम्ही आशीर्वाद दिले. पण आज तुम्ही ऐकल्यानंतर जर का समजा मला माझ्या सत्तेमधनं तुम्हाला काही देता येऊ शकत नसेल तर मग तुम्ही मला सांगा, जी लोक माझ्यावरती टीका करतात की एवढ्या तर सत्तेच्या बाहेर का नाही पडत? आहोत ना, पडायला कधी हरकत नाही, कधी पडू शकतो. पण सत्तेत राहून त्यांच्या डोक्यावरती बसून जर का मी तुमची कामं करून घेऊ शकत असेन तर डोक्यावर बसायचं की नाही बसायचं? आणि सत्तेमध्ये मी काही सत्ता लोलूप किंवा लाचार नाही झालो, कधीच होणार नाही. कारण लाचारी माझ्या रक्तात नाही, ते माझ्या वडिलांनी शिकवलेलं नाही आणि मी कधी कोणासमोर लाचार होणारच नाही, अजिबात नाही. ज्यांनी शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला आणि हिंदूंना स्वाभिमानाने जगायला शिकवल्यानंतर तुमचा स्वाभिमान गहाण टाकून केवळ सत्ता आहे म्हणून शेपूट हलवणारा मी नाहीये, अजिबात नाहीये. जिथे सरकार आमचं जरी असलं, माझं जरी असलं, तरी शेपूट हलवणारा मी नाही. तुम्ही हातामध्ये जो चाबूक दिलेला ना, तो चाबूक खा अडकून ओढणारा मी आहे. शेपूट नाही हलवणार, मी चाबूक हलवेन. जसं परवा इथे आले होते आणि मराठीतून संवाद साधला, काय कसं काय, चहा बी प्यायलात? आता काय बोलणार? प्रश्न नुसता बरं आहे म्हणण्यापुरतं नाही आहे. बरं आहे म्हणजे अजून याच्यावर वाईट काय होत नाही तोपर्यंत बरं आहे. पण काल जे होतं त्याच्यापेक्षा बरं आहे का, याचं उत्तर तुमच्याकडे आहे? मी तुम्हाला विचारतो, काय कसं काय?
मग ते गाणं आहे ना, कसं काय पाहुणं बरं आहे का. आता पुढचं होतं ते काल काय ऐकलं ते खरं आहे का. मग कालचा दिवस बरा की आजचा दिवस बरा हे पाहुण्याने सांगावं, बरं आहे का. आणि नसेल तर नाही म्हणून सांगण्याचं धाडस आणि धमक बाकीच्या देशाचं मला माहीत नाही, पण शिवरायच्या महाराष्ट्रामध्ये नक्की आहे. आणि ही जी काय जुमलेबाजी चालते म्हणून मी तो राम मंदिराचा मुद्दा घेतलाय. अनेक जण विचारतात का तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिर का आठवलं, म्हटलं का आठवायचं नाही आणि आठवणार नाही असं काही नाही की आम्ही निवडणुकीची वाट बघतो, पण किती काळ वाट बघायची आम्ही. 89 सालापासून राम मंदिर मंदिर वही बनायंगे हा विषय सुरू झाला, शिवसेना प्रमुखांनी झंझावात निर्माण केला महाराष्ट्रामध्ये, मग आपण त्या शिलापूजन केलं, आणखीन काही केलं, मग ते पाणी सगळीकडनं पाणी आणलं, सगळ्या गोष्टी केल्या, रथयात्रा काढली अडवाणीजीनी. आणि साधारणतः 95 पासून राज्यात आणि दिल्लीमध्ये आपलं सरकार येऊन जाऊ नये, अटलजींचं सरकार होतं. बरं, अटलजींचं सरकार कसं होतं की सगळ्या इतर पक्षांचा त्याला टेकू होता, त्या टेकूशिवाय ते सरकार स्थिर राहू शकत नव्हतं. आत्ताचं सरकार असं आहे की तुमची आमची गरज असली काय नसली काय काही फरक पडत नाही आहे. शिवसेना आणि इतर जसं चंद्राबाबू बाहेर पडले पडले, सरकारला काय फरक पडला. अनेक वर्षांनंतर म्हणजे 30 वर्षांनंतर एका पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आलं. बरं, हा सुद्धा कोणता पक्ष, ज्या पक्षासोबत आपण 25 वर्ष राहिलो त्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये राम मंदिर हा मुद्दा होता की नव्हता, समान नागरी कायदा हा मुद्दा होता की नव्हता, काश्मीरचा 370 कलम रद्द करू हा मुद्दा होता की नव्हता. मग आता तो कार्यकाल संपत आलेला आहे, निवडणुकीच्या तोंडावर हो जरूर काढलाय मी मुद्दा, निवडणुकीच्या तोंडावरच काढलाय, जाहीरपणाने सांगतो मी. याचं कारण निवडणूक झाल्यानंतर ती मुदत संपत आलेली आहे तुमची, 4 वर्ष 4.5 वर्ष झाली. पुढच्या वर्षी साधारणतः एप्रिल मे मध्ये पुन्हा निवडणुका येणार, पुन्हा सगळेजण येणार, पंतप्रधान येणार, सगळे येणार, पुढची 50 वर्ष आम्हालाच सत्ता द्या. देतो 50 काय, आम्ही लिहून देतो पुढची 500 वर्ष तुम्हाला आम्ही सत्ता देतो. आम्हाला पाणी देत आहे का, दुधाला भाव देत आहे का, कामगारांना पेन्शन देत आहे का, देत आहे नाही ते बघतो आम्ही, पण 50 वर्ष मात्र आम्हाला सत्ता द्या. आम्ही एकदा मत दिलं की पुढची 5 वर्ष तुमची मोकळी झाली आणि 5 वर्षामध्ये मग तुम्ही हे काम आम्ही का करू शकलो नाही ह्याची येऊन कारणं आम्हाला सांगायची. 2022 पर्यंत सगळ्यांना घरं हवेत की नको, हवेत की नको घरं. आता 2022 पर्यंत परवा तुम्हाला एक चुणूक दाखवली चाव्या देण्याची, चावी मारून गेलेत. मग तुम्ही म्हणणार सुरुवात तर झालेली दिसते 2022 पर्यंत घर, म्हणजे पहिले 2019 नाही निवडून द्यायला पाहिजे. मग 2022 आणि पुढची निवडणूक आली की 2030 पर्यंत प्रत्येक घरात पाणी, म्हटलं मधल्या निवडणुकीत निवडून द्यायला पाहिजे. आणि आजचे दिन विचारल्यानंतर त्यांनी जे सांगितलं की आजचे दिन वगैरे असं काय नसतं, हा एक निवडणुकीचा जुमला होता, जुमला. तुम्ही या सगळ्या लोकांना खोटं बोलतात, सगळ्या लोकांना तुम्ही खोटं बोलून तुम्ही सत्ता मिळवलेली हा सुद्धा देशद्रोह आहे. देशातल्या जनतेला खोटं बोलून सत्ता मिळवणं हा देशद्रोह नाही. आणि मग एकदा जाहीर करा तुम्ही की जसं हा एक जुमला होता तसं राम मंदिर हा सुद्धा जुमलाच आहे. राम मंदिर सुद्धा होणार नाही ते सुद्धा आम्ही बोललेलं एक खोटं बोललेलं एक आश्वासन होतं, ती एक लोणकडी थाप होती. राम मंदिर आम्ही बांधू शकत नाही, एकदा बोला मग पुढचं काय करायचं आम्ही करतो. असा सगळा कारभार बघितल्यानंतर कार्यकर्ते म्हणून मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे की जनतेच्या सोबत राहा. आज सुद्धा दुष्काळ आहे, दुष्काळ वाढणार. हा दुष्काळ म्हटल्यानंतर केवळ आपण विरोधात ठणाणा नाही करत बसायचं. माझा शिवसैनिक, मग ती माता भगिनी असेल किंवा बांधव असेल, हा माझ्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मदतीला धावून जाणारा पाहिजे. जा त्याच्या मदतीला जा, काय त्याला हवं काय त्याला नको, खासदार सुद्धा. आणि रामदासबाई तुम्ही आहात, आपले सगळे बाकीचे आमदार आहेत, मंत्री आहेत, इतर खासदार आहेत, चला सगळेजण दौरे करूया आपण. मराठवाडा नाही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय, मी तर निघालोच आहे. पण जिथे जिथे जे करणं गरजेचं आहे पहिल्यांदा सरकारला सांगू की बाबा हे पहिलं करून दाखवा, जर नाही केलं तर विरोधी पक्ष काय करेल मला माहीत नाही, कारण विरोधी पक्ष नेते तुमच्याचकडचे आहेत, काय कसे गुळगुळ आहेत तुम्हाला माहीत आहे का कणखरपणा. हा मी नाही बोलत, तुम्ही बोलताय. हे असे विरोधी पक्ष नेते, म्हणजे विरोधी पक्ष नेते पदाचं सगळी झोल घालून सुद्धा लोकांचा त्यांच्यावरती विश्वास नाही की आम्हाला न्याय मिळून देईल, मग त्याच्यापेक्षा आम्ही
सत्तेत असून सुद्धा खणखणीत जिथे सरकारला जे करायचं ते करून घेऊन तुम्हाला न्याय मिळून देतो। हे असं गुळगुळीत 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 विरोधी पक्ष नेतेपद काय कामाचं नाही आहे। विरोधी पक्ष नेता नाही पण तुम्ही त्यांना निवडून देता। यावेळेला द्या ना जरा भगव्याचा पाईक निवडून द्या शिर्डीमधून, कट्टर शिवसैनिक निवडून द्या, मी तुम्हाला न्याय मिळून देतो, मी तुम्हाला न्याय मिळून देतो। आणि म्हणून आता हे जे काही सगळं चाललेलं आहे ना, ह्या विषयात आपल्याला कुठेतरी त्याला संपवून एका दिशेने आपल्याला देशाचं राजकारण नाही आपल्या जीवनाला दिशा द्यावी लागेल। यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी समन्यायी पाणीवाटप कायदा मंजूर झाला त्यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील झोपले होते का असा सवाल उपस्थित केला। त्या ठिकाणी 2005 जो कायदा झाला आमच्या शेतकऱ्याला घातक आहे। आमच्या वाड्याचे नेते बोलतात की खासदाराला गांभीर्य नाही। मला एक सांगा, 2014 आमचा जन्म झाला, आम्ही 182 गावासाठी आझाद व्हायवर 2 मच्छर चावले, आम्ही मोटरसायकलवर 2 गेलो दिल्लीमध्ये, पंतप्रधान असेल, पाटबंधारे मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, पाटबंधारे मंत्री असेल, त्यांना सतत विनंती केल्या तरी आमच्या 182 गावाला गडकरी साहेबांनी लोकसभेमध्ये सांगितले 123 कोटी रुपये आपण मंजूर केले, 1.5-2 वर्षामध्ये काम होईल आणि आम्हाला सांगतात गांभीर्य नाही। मला सांगा, लोणीला 2005 लोणीचाच गडी होता ना राज्य शासनात, 2005 कायदा झाला होता त्यावेळेस हे काय झोपले होते का? आज ऊसाच्या भागाला जर पाणी मिळालं नाही, तुम्ही बिना पाण्याला शेतकऱ्याला तडपावतात आणि आलेलं पाणी जर खाली गेलं आमच्या शेतकऱ्याला पाणी सोडून तर ते होणार नाही। संघटक कमलाकर कोते आणि रावसाहेब खेवरेंनी स्वागत केलं। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रास्ताविक केलं। यावेळी कोपरगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, कैलास जाधव, राहुल गोंदकर, सुनील बारहाते, जयराम कांदळकर, चंद्रकांत गायकवाड, हरिराम रहाणे आदी उपस्थित होते। निळवंडे कृती समितीच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आसूड भेट देऊन सत्कार करण्यात आला। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरेसह सुशील त्रिभुवन, एसएन मीडिया, शिर्डी।